आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. बिहारमध्ये 16 जिल्ह्यांमध्ये 4,00,000 नागरिक पूरपरिस्थितीशी सामना करत आहे. कोशी, गंडक, बागमती, महानंदा आणि कमल बलान या नद्यांचं पाणी दुथडी भरून वाहत आहे. शेकडो गावं पुराचा सामना करत आहे. पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे भारत नेपाळ सीमेवरची रेल्वे सेवा रद्द झाली आहे. पेरू देशातल्या लिमा इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गौतमी भानोत आणि अजय मलिक या जोडीनं एअर रायफल मिश्र प्रकारात तर लक्षिता आणि प्रमोदच्या जोडीनं एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदक जिंकलं. या पदकांसोबतच भारतानं या स्पर्धेतलं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 14व्या आवृत्तीला आजपासून झारखंडमधील रांची इथं सुरुवात होतीय. या स्पर्धेमध्ये 26 संघ सहभागी होत असून प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. नागपूरच्या जीएसटी विधिज्ञ संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी 1 वर्ष कार्यरत राहील. कार्यकारिणीतील अध्यक्ष डॉ दीपक पांडे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट विवेकानंद जैन, सचिव अॅडव्होकेट मुकुंद धुनी सिंगानी तर इतर सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांनी सर्जनशील विचार असलेली समांतर संस्कृती निर्माण करून स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही न्यायावर आधारलेली लोकशाही मूल्य भारतात रुजवली असं प्रतिपादन वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर महात्मा गांधी विचारधारा विभागाच्या वतीनं गांधी जयंती सप्ताह आयोजित करण्यात आलाय. या सप्ताह अंतर्गत तंत्रयुगातील प्रश्न आणि गांधी उपाय या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात तांबे मार्गदर्शन करत होते. सिटीझन फोरम फॉर इक्वॅलिटीद्वारे 2 ऑक्टोबर रोजी सकाळी धरमपेठ येथील शास्त्री पुतळ्याजवळ महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात येणार आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे 2 ते 4 ऑक्टोबर या कालावधीत संध्याकाळी 6:30 विभागस्तरीय लुप्त लोक आणि आदिवासी कला उत्थान महोत्सव आयोजित करण्यात आलाय. नागपूर कॅम्पसमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन कॅम्पसच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा या महोत्सवात पोवाडा, गोंधळ, खडीगंमत, दंडार, गणगवळण, डहाका आणि आदी परंपरेतील लोकगीतं आणि नृत्य यांचं सादरीकरण होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.